केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेत सैफुल जुळे सोलापूर होडगी रोड परिसराचा समावेश करण्यात यावा अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली. जुळे सोलापूर होडगी रोड हा परिसर स्मार्ट सिटी योजनेतून वगळल्याने या भागाचा विकास थांबला आहे. त्यामुळे या भागातील नियमितपणे कर भरणाऱ्या नागरिकांवर अन्याय होत आहे. जुळे सोलापूर होडगी रोड या भागाचा स्मार्ट सिटी योजनेत समाविष्ट करावा अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी त्र्यंबक ढेंगळे पाटील यांच्याकडे, संभाजी ब्रिगेड शहराध्यक्ष श्याम कदम, जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले यांच्या वतीने करण्यात आली. आज संभाजी ब्रिगेडच्या वतीने स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय त्र्यंबकजी ढेंगळे पाटील यांच्याकडे संभाजी ब्रिगेडच्या वतीने निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली की जुळे सोलापूर, विजापूर रोड, सैफुल हा भाग स्मार्ट सिटीमधून वंचित राहिल्यामुळे त्या ठिकाणी विकास कामे होत नाहीत. तेथील जनता 100% कर भरून सुद्धा त्या ठिकाणी स्मार्ट सिटीत समावेश न झाल्यामुळे त्यांच्यावर एक प्रकारचा अन्याय झालेला असून आम्ही साहेबांना विनंती केली की जुळे सोलापूर भाग, विजापूर रोड, सैफुल हा भाग स्मार्ट सिटीमध्ये समावेश करा. त्यावेळी साहेबांनी सांगितलं की आगामी काळामध्ये स्मार्ट सिटी संपूर्ण शहर केले जाणार असून त्यामध्ये प्राधान्याने जुळे सोलापूर, विजापूर रोडचा समावेश करण्यात येईल आणि तिथे विकास कामं करण्यात येईल. कारण त्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज तलाव आहे, महात्मा गांधी प्राणी संग्रहालय आहे, विमानतळ आहे, आसरा रेल्वे ब्रिजचा अरुंधर आसरा रेल्वे ब्रिज आहे, परत जानकी बाग आहे, प्रस्तावित नवीन बस डेपो त्या ठिकाणी होणे गरजेचं आहे. अशा अनेक मागण्या आम्ही साहेबांकडे केलेल्या आहोत. निश्चितच साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की जुळे सोलापूर, विजापूर रोडचा भाग हा येणाऱ्या स्मार्ट सिटीमध्ये समाविष्ट करण्यात येईल. तसेच तात्काळ ज्या ठिकाणी हद्दवाढ भागामध्ये पोल नाहीत, एलईडी पत दिवत नाहीत, ते अत्यंत तातडीने आम्ही करून देऊ. तसेच संभाजी ब्रिगेड हे नेहमीच प्रामाणिक कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिलेले आहे. स्मार्ट सिटीचे कार्यकारी अधिकारी त्र्यंबकजी ढेंगळे पाटील यांच्यामुळे या सोलापूरमध्ये विकास कामाला गती आली आणि सोलापूरचा कायापलट झाला. त्यामुळे आज त्यांचा संभाजी ब्रिगेडच्या वतीने आम्ही वृक्ष, मानद फेटा आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान केलेला आहोत.